नमस्कार, नीलम्स किचनमध्ये आपण अजून एक वीकेंड स्पेशल नॉनव्हेज थाळी बनवतोय। त्यामध्ये एकदम चमचमीत व झणझणीत थोड्या वेगळ्या चवीची बकरा मुंडी मसाला व एकदम चविष्ट भेजा फ्राय बनवणार आहे। जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर लाईकचं बटन दाबा आणि चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। तर चला लगेच रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी एक बकऱ्याची मुंडी आणि एक भेजा घेतलेला आहे। आता त्याला आपण हळद लावून घेऊया। हळद भरपूर अशी टाकून घ्यायची आणि मीठ, मी भाजीला जेवढं लागेल इतपत सगळं मीठ आत्ताच टाकणार आहे। एक ते दीड चमचा मी इथं मीठ टाकलेलं आहे आणि भेजाला आपण थोडंसं शिजवून घेणार आहे, त्याच्यामध्येच आपण हळद टाकू। आता हे हळद मीठ आपण चांगलं टॉस करून घेऊया आणि याला आपण अर्धा तास मुरवत ठेवूयात। आता गॅसवर मी एक कुकर ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये एक दीड चमचा तेल घालून घेतलेलं आहे। तेल चांगलं गरम झालं की आपण याच्यामध्ये हाफ चमचा जिरं घालून घेऊया। जिरं चांगलं फुललं की त्याच्यामध्ये दोन तमालपत्र घालायची आणि याच्यामध्ये आपण हळद आणि मीठ लावून घेतलेलं बकऱ्याची मुंडी मॅरिनेट करून ठेवलेली ती घालून घ्यायची। आता आपण याला चांगलं 5 ते 6 मिनटं तेलामध्ये परतून घेऊया। एक 4-5 मिनटं मी याला चांगलं तेलावर परतून घेतलेलं आहे। आता याच्यावर आपण एक झाकण ठेवूया, खोलगट झाकण ठेवायचं आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि मंद गॅसवर याला थोडं पाणी सुटू द्यायचं। म्हणजे त्यानं काय होतं, खूप छान अशी मुंडीला चव येते। आता अजून 4-5 मिनटं झालेले याच्यावर झाकण ठेवून आपण याला वाफ आणली। हे बघा, पाणीसुद्धा चांगलं याच्यावरचं गरम झालेलं आहे आणि मटणालासुद्धा चांगला स्टॉक सुटलेला आहे। असं याला आंगचं पाणी सुटणं खूप जरुरी असतं, त्यामुळं मटणाला चव चांगली येते। आता आपण हे ताटातील गरम झालेलं पाणी घालून घेऊया आणि त्याबरोबरच मी तर थोडंसं गरम पाणी करायला ठेवलं होतं ते सुद्धा ॲड करूया। याच्यामध्ये फक्त गरमच पाणी घालायचं, थंड पाणी घालायचं नाही। थंड पाणी घातल्याने याची चव खराब लागू शकते, त्यामुळं आणि थंड गरमच पाणी घालायचं आणि थंड पाणी घातलं की हे शिजायलासुद्धा खूप वेळ लागतो। आता याला चांगली अशी उकळी आली की कुकरचं झाकण बंद करून याला एक 4 ते 5 शिट्ट्या किंवा तुमचं भांडं कसं आहे त्या हिसाबाने मुंडी शिजेपर्यंत चांगल्या शिट्ट्या करून घ्या। मी इथं 4 ते 5 शिट्ट्या याला लावून घेते। आता आपल्या कुकरला शिट्ट्या होईपर्यंत आपण भेजा फ्राय बनवून घेऊया। त्यासाठी इथं मी एक ग्लासभर पाणी गरम करत ठेवलेलं आहे। आता त्याच्यामध्ये थोडीशी हळद घालून घेऊया आणि हा भेजा या गरम पाण्यामध्ये घालून घेऊया। आता हे एका साईडने 1 मिनिटभर चांगलं शिजलं की आपण याला पलटी करून घेऊया। दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला याला अगदी 1 ते 2 मिनटं शिजवून घ्यायचं आहे। आपल्याला खूप असं भेजा शिजवायची गरज नसते, 1-2 मिनटामध्येच हे होऊन जातं। पण ही स्टेप जरुरी आहे, यामुळं भेजा फ्रायला चव खूप छान येते। आता हे चांगलं शिजलेलं आहे, आपण काढून घेऊया। आता आपण याला मॅच करून घेऊया आणि लगेचच याला फोडणी मारायला घेऊया। गॅसवर मी एक कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घालून घेतलेले आहे। कढईतील तेल चांगलं गरम झालं की याच्यामध्ये 1/2 टीस्पून जिरं घालून घेऊया। जिरं तडतडलं की आपण याच्यामध्ये, मी इथे 2 कांदे चिरून घेतले ते घालून घेऊया। आता आपण हा कांदा हलकासा गुलाबी रंगावर येईपर्यंत चांगला परतून घ्यायचा। खूप असा याचा कलर चेंज नाही करायचा, खूप जास्त नाही भाजायचा, याला हलकासा गुलाबी कलर येईपर्यंत याला चांगलं परतून घ्यायचं। आता कांदा हलका गुलाबी झाला की याच्यामध्ये इथं मी 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या आणि 1/2 इंच अल्लं घेतलं होतं ते असं कुटून घेतले ते घालून घेऊया आणि याला चांगलं मिनिटभर परतून घ्यायचं। अल्ल लसणाचा कच्चा वास गेला की आपण याच्यामध्ये, मी तर मोठ्या साईजचं एक टोमॅटो चिरून घेतले ते ॲड करूया। आता टोमॅटो टाकलं की मीठ टाकूया, म्हणजे टोमॅटो पटकन मऊ व्हायला मदत होईल आणि यालासुद्धा आपण मऊ होईपर्यंत चांगलं परतून घेऊया। आता टोमॅटो चांगलं मऊ झालेलं आहे, याच्यामध्ये ड्राय मसाले घालून घेऊयात। 1/2 टीस्पून जिरं पावडर, 1 टीस्पून धनं पावडर, 1/2 टीस्पून गरम मसाला, 1 हिरवी मिरची घेतली अशी कापून आणि चवीप्रमाणे तुम्ही इथं लाल मिरची पावडर घालून घ्या। मी इथं कांदा लसूण मसाला 1-1.5 टीस्पून घातलेले। याच्यावरच आपण आता कोथिंबीर घालून घेऊया आणि हे चांगलं मिक्स करून घेऊया मिनिटभर। मसाले खाली लागायला नको म्हणून याच्यामध्ये 1-2 टीस्पून पाणी घालून घेऊया
आता ह्या मसाल्यांना मी एक 2 ते 3 मिनिटं चांगलं परतून घेतलेलं आहे. याच्यापासून तेलसुद्धा चांगलं सेपरेट व्हायला लागलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण हा भेजा घालून घेऊया आणि आता याला 3 ते 4 मिनिटं या मसाल्यामध्ये चांगलं परतून घेऊया. मीठ आपण अगोदरच टाकलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण वरतून थोडी कोथिंबीर घालून घेऊया आणि याला चांगलं मिक्स करून एक 2-3 मिनिटं याच्यामध्ये चांगलं परतून घेऊया. तयार झाला आपला भेजा फ्राय, एका साईडला ठेवून देऊया. आता आपण मुंडी मसाल्यासाठी एक वाटण बनवून घेऊया. त्यासाठी इथं मी अर्धी वाटी लसणाच्या पाकळ्या घेतलेले आहेत. एक 2-3 लसणाचे गड्डे सोलून घेतलेले. आता याच्यामध्ये 1.5 इंच आल्याचा तुकडा मी असं कट करून घेतलेला आहे, तो घालून घेऊया. आणि मुठभर कोथिंबीर. आता याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून याला आपण चांगली बारीक पेस्ट करून घेऊया याची. हे बघा, मिक्सरवरून मी याची बारीक अशी पेस्ट करून घेतलेली आहे. आपल्याला फक्त मुंडी मसाल्यासाठी एवढाच मसाला वाटून घ्यायचा आहे. तर कुकरला सुद्धा 3 ते 4 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकर थंड झालेलं आहे. चेक करूया, एकदम व्यवस्थित अशी मुंडी शिजून तयार झालेली आहे बघा. आता आपण याला फोडणी मारायला घेऊया. आता गॅसवर मी एक कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये 1-3 चमचे तेल घालून घेतलेलं आहे. तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये 1/2 टीस्पून जिरे घालून घेऊ. 2 दालचिनीचे तुकडे, 2 हिरवे वेलदोडे, 1 मसाला वेलदोडा, 4 ते 5 लवंगा, 4 ते 5 मिरी आणि याला 1/2 मिनिट परतून घेऊ. आणि लगेचच इथे मी 4 ते 5 कांदे चिरून घेतलेले आहेत, ते घालून घेऊ. आपल्याला या रेसिपीमध्ये भरपूर असा कांदा वापरायचा आहे आणि आता हा कांदा लो टू मीडियम गॅसवर चांगला गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा. हे बघा, मी 5 ते 6 मिनिटं लो टू मीडियम गॅसवर चांगला कांदा भाजून घेतलेला आहे, हलकासा गुलाबी पण झालेला आहे. आता याच्यामध्ये आपण 2 चमचे पाणी घालून घेऊया. आपल्याला कांदा एकदम मऊ असा भाजून घ्यायचा आहे. असं केल्यानं कांदा एकदम चांगला सॉफ्ट भाजला जातो आणि त्याची ग्रेव्हीसुद्धा खूप छान होते. त्यामुळं 1-2 वेळा ही प्रोसेस करायची, थोडंसं पाणी घालून चांगलं याला परतून घ्यायचं. चांगला 8 ते 10 मिनिटं आपण कांदा हा चांगला परतून घेतला की ग्रेव्ही खूप छान होते. आता आपण याला पुन्हा 1-4 मिनिटं चांगलं परतून घेऊया. आता 2 ते 3 मिनिटांनी बघा, कांदा चांगला मऊ झालेला आहे, एकदम सॉफ्ट शिजलेला आहे कांदा. याला परतायला मला चांगले 8 ते 10 मिनिटं लागलेले. लो टू मीडियम गॅसवर मी याला चांगलं परतून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये आलं, लसूण आणि कोथिंबीरीची जी पेस्ट आपण करून घेतली होती ती घालून घेऊया आणि याला पण आपण चांगलं परतून घेऊया. आपण जेवढा मसाला चांगला परतू तेवढीच आपली मुंडी मसाला खूप छान होईल. याला पण आपण लो टू मीडियम गॅसवर चांगलं परतून घेऊया. मी तर एक टोमॅटो चिरून घेतलेलं आहे, तो पण ॲड करूया. आणि या मसाल्यांपुरतं थोडंसं मीठ घालूया म्हणजे टोमॅटो पटकन मऊ होतील. याला चांगलं मिक्स करून याच्यावर झाकण ठेवून टोमॅटो मऊ होईपर्यंत चांगलं परतून घेऊया. तर बघा, मसाला एकदम चांगला भाजून झालेला आहे. मी याचं झाकण काढून 1-2-3 वेळा चांगलं हलवून घेतलं होतं. मसाला एकदम परफेक्ट असा आपला भाजून झालेला आहे. याच्यापासून तेलसुद्धा चांगलं सेपरेट झालेलं आहे. आता याच्यामध्ये लाल तिखट घालून घेऊया. हे कांदा लसूण मसाला आहे, मी 1-2 ते 3 चमचे घातलेले. 1/2 टीस्पून कश्मीरी लाल मिरची पावडर, याने रंग खूप छान येतो. 1 टीस्पून जिरं पावडर, 1.5 टीस्पून धने पावडर, 2 टीस्पून इथं तयार मटण मसाला मी वापरलेला आहे. आणि आता याच्यामध्ये 1-2 मी हिरव्या मिरच्या घेतलेले, त्या पण ॲड करूया. आणि आता याला आपण चांगलं भाजून घेऊया. मसाले खाली लागायला नको म्हणून आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊया आणि हे मसाले चांगले भाजून घेऊया. आपण जेवढे मसाले भाजू तेवढीच मुंडी खूप छान होईल. त्यामुळं हे मसाले अगदी व्यवस्थित भाजून घ्यायचं. मला आत्तापर्यंत 13 ते 14 मिनिटं गेलेली आहेत मसाला भाजायला. अजून आपण 2-3 मिनिटं मसाला भाजून घेणार आहे. हा मसाला आपण चांगला 15 ते 16 मिनिटं मसाला भाजून घेतला की खूप छान चव येते. नक्की ट्राय करून बघा. अजून मी थोडंसं 2 चमचे पाणी घालून घेते आणि याला चांगलं भाजून घेऊया. हे बघा, मसाला चांगला परतून झालेला आहे. तेलसुद्धा एकदम सेपरेट झालेलं आहे आणि आपण खूप सारं वाटण घाटण बनवलं नाही तरीसुद्धा ग्रेव्ही बघा खूप छान झालेलं आहे. मसाला खूप किती सुंदर दिसतोय बघा. आणि याचा सुवास तर एकदम मस्त घरभर दरवळायला लागला आहे. खूप मस्त, खूप छान ग्रेव्ही तयार होते आपली बघा. आता याच्यामध्ये आपण शिजवून घेतलेली सर्व मुंडी घालून घेऊया.
आता हे चांगलं मिक्स करून घेऊया। आता याच्यावर थोडी कोथिंबीर घालून घेऊया आणि हे मिक्स करून याला चांगली उकळी आणू देऊया। आता याला अशी चांगली उकळी आली की गॅस मंद करायचा आणि मंद गॅसवर एक 5 ते 6 मिनिटं उकळवून घ्यायचं, म्हणजे मसाला चांगला मुरला जाईल। 5 ते 6 मिनिटं मी याला चांगलं उकळवून दिलेलं आहे, खूप मस्त कलर आलेला आहे आणि आता आपला संपूर्ण स्वयंपाकसुद्धा तयार झालेला आहे। लगेच ताट वाढायला घेऊया, मस्त झणझणीत मटण थाळी सर्व करू। कांदा, लिंबू, गरमागरम भात, थोडीशी हटके मुंडी मसाला, भेजा फ्राय, त्यासोबतच गरमागरम ज्वारीची भाकरी। तयार झाली थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवलेली नॉनव्हेज थाळी। रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा। पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसह, तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा। धन्यवाद।